सो हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. माझं नाव आहे सौजन्य साने. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो आहे. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत चेरापुंजी ऑफ महाराष्ट्र, म्हणजेच आंबोली घाटात. आता याला चेरापुंजी म्हटलं कारण का महाराष्ट्रामधलं सगळ्यात जास्ती पाऊस हा आंबोली घाटामध्ये पडतो. हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज हा आहे की जर तुमच्याकडे एक दिवस आहे आणि तुम्हाला एका दिवसामध्ये आंबोली घाट एक्सप्लोअर करायचं असेल तर तुम्ही ते कसं करू शकतात, तुम्ही काय काय बघू शकतात, कोणत्या ऑर्डरमध्ये बघू शकतात, हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो ह्या व्हिडिओला तुम्ही वन डे आयटनरी फॉर आंबोली घाट असं म्हणू शकतात. बट आपला मेन व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असाल किंवा ह्याच्याबद्दल आला असाल पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण का मी ट्रॅव्हल रिलेटेड असेच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येतो. सो गाईज, लेट अस बिगिन विथ अवर मेन व्हिडिओ नाव. सो द फर्स्ट डेस्टिनेशन विच वी आर गोइंग टू कवर ओवर हिअर इज द ब्युटिफुल आंबोली वॉटरफॉल. आता आंबोली घाटामध्ये ना ॲक्च्युली खूप सारे वॉटरफॉल्स आहेत, बट हा वॉटरफॉल इकडचं प्राईम अट्रॅक्शन आहे. हा वॉटरफॉल इकडचा मेन अट्रॅक्शन असल्यामुळे तुम्हाला नेहमी खूप गर्दी दिसते. तुमच्याकडे जर तुमची टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असेल तर तुम्ही इकडे पार्किंग करू शकता. बट इफ पॉसिबल जर तुम्हाला वीकेंड अवॉइड करायला जमत असेल तर नक्की वीकेंड अवॉइड करा, कारण का वीकेंडला इकडे खूपच गर्दी असते. एनिवेज, गर्दी किती असून दे बट या वॉटरफॉलची एक वेगळीच ब्युटी आहे. वॉटरफॉलपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही स्टेअर्सचा वापर करू शकता, बट जर तुम्ही मॉन्सूनमध्ये जाणार असाल, एनिवेज तुम्ही मॉन्सूनमध्येच जाणार कारण का मॉन्सूनच इकडचा बेस्ट टाईम आहे व्हिजिट करण्यासाठी. सो मॉन्सूनमध्ये जात असताना तर मेक शुअर की तुम्ही खूप काळजी घ्याल, कारण का इकडे जो पाण्याचा प्रवाह असतो ना, जो वॉटर फ्लो असतो ना, तो खूपच जास्ती असतो. सो मेक शुअर दॅट यू आर टेकिंग ॲडिक्युएट केअर. ऑन अन एव्हरेज तुम्ही इकडे एक ते दोन तास स्पेंड करू शकता डिपेंडिंग अपॉन युअर चॉईस, बट डेफिनेटली हा वॉटरफॉल मस्ट विजिट आहे. आणि हे व्हिडिओज बघून तुम्हाला नक्कीच वाटत असेल की आपण इथे गेलोच पाहिजे. वॉटरफॉल बघून झाल्यानंतर वॉटरफॉलच्या बरोबर समोर तुम्हाला ब्रेकफास्टचे ऑप्शन्स मिळतील. आता हे ऑप्शन्स ॲक्च्युली सगळीकडे आहेत, म्हणजेच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे काही प्लेसेस सांगणार आहेत ना, त्या सगळ्या प्लेसेसवर तुम्हाला हे ऑप्शन्स मिळतील. तर तुमच्या चॉईस तुम्हाला कुठे खायचं आहे, ब्रेकफास्ट किंवा लंच तुम्ही ह्याला काही कन्सिडर करू शकतात. युजली इकडे सगळीकडे ना सेमच गोष्टी मिळतात, बट ते लाईट आयटम्स असतात, म्हणजे भजीपाव, वडापाव, कांदा भजी किंवा ऑमलेट, मॅगी, मक्का, म्हणजे आपलं कणीस जे असतं, ह्या सगळ्या गोष्टी इकडे मिळतात. पण यु नो हे जे कॉम्बिनेशन असतं ना, म्हणजे ह्या गोष्टी आणि मॉन्सून, सो ह्या वातावरणाची एक वेगळीच मजा असते. वॉटरफॉल बघितल्यानंतर आपण आपल्या सेकंड स्पॉटकडे जाणार आहोत आणि दिस इज माय पर्सनल फेवरेट. ह्या स्पॉटचं नाव आहे हिरण्यकेशी मंदिर. हिरण्यकेशी मंदिर हे पार्वती देवीचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरातून एका नदीचा उगम होतो आणि या नदीचं नाव आहे हिरण्यकेशी. सो इकडे तुम्हाला दोन गोष्टी बघायला मिळतात, एक म्हणजे हिरण्यकेशीचं मंदिर आणि दुसरं म्हणजे हिरण्यकेशी नदीचा उगम. मंदिराच्या ना बरोबर समोर तुम्हाला एक हौद बघायला मिळतो, त्याला तुम्ही एक हौद बोलू शकतात किंवा एक लहान स्विमिंग पूल सुद्धा बोलू शकतात. सो नदीच्या उगमाचं जे पाणी असतं, म्हणजे बेसिकली नदीचं जे पाणी असतं ना, ते इकडे स्टोअर होतं किंवा फ्लो होत असतं मॉन्सूनमध्ये. तर तुम्हाला जर इन जनरल पोहण्याची आवड असेल किंवा पाण्याची आवड असेल, तुम्ही ते मस्त एक डीप घेऊ शकता, जशी मी ही घेतली. सो इकडे तुम्ही एक ते दोन तास स्पेंड करू शकता डिपेंडिंग ऑन युअर चॉईस, बट डेफिनेटली ही प्लेस तुमच्या आयटनरीवरती हवीच हवी जर तुम्ही आंबोली घाटला जाणार असाल तर. सो आंबोली वॉटरफॉल आणि हिरण्यकेशी मंदिर बघितल्यानंतर आपण आपल्या थर्ड स्पॉटकडे जाणार आहोत, ज्याचं नाव आहे कवाळशेत पॉईंट. आता कवाळशेत पॉईंट जो आहे ना, तो आपल्या रिव्हर्स वॉटरफॉलसाठी फेमस आहे. या पॉईंटचं जॉग्राफिकल लोकेशन असं आहे ना की इकडे एक व्हॅली आहे आणि या व्हॅलीमधून येणारा सगळा जो वारा आहे ना, त्या वाऱ्यामुळे आपल्याला इकडे रिव्हर्स वॉटरफॉल बघायला मिळतो. जर कधी इकडे वारा नसेल ना तर तुम्हाला रिव्हर्स वॉटरफॉल बघायला नाही मिळत, किंवा तुम्हाला खूप वेळ थांबायला लागतं, त्यानंतरच तुम्हाला रिव्हर्स वॉटरफॉल बघायला मिळू शकतो. बेसिकली तुम्हाला वाऱ्यासाठी थांबायला लागतं. बट एनीवेज वेज, जरी रिव्हर्स वॉटरफॉल नाही दिसला ना, तरी पण ओव्हरऑल ही जागा खूपच सुंदर आहे, बघण्यासारखी आहे. इकडे तुम्ही ओव्हरऑल एक तास स्पेंड करू शकता. आता हा रिव्हर्स वॉटरफॉल कसा दिसतो हे तुम्ही ह्या पुढच्या व्हिडिओजमध्ये बघू शकता.
सो माझ्या हिशोबाने ना तुम्ही एका दिवसामध्ये ह्या तीन प्लेसेस खूप इझिली कवर करू शकतात. आता आंबोलीमध्ये ह्याच्याहून जास्त काही प्लेसेस बघण्यासारख्या आहेत, बट आय थिंक तुम्हाला एका दिवसामध्ये सगळ्या प्लेसेस जर कवर करायचे असतील तर खूप घाई होऊ शकते. बट येस, मी तुम्हाला ह्याच्या पुढे एक लिस्ट देणार आहे त्या ॲडिशनल प्लेसेसची. तुम्हाला जर वाटलं तुम्हाला काही प्लेसेस अजून बघायला टाईम आहे किंवा तुम्हाला मी सांगितलेलं प्लेसेस रिप्लेस करून काही प्लेसेस ॲड करायचे असेल तर तुम्ही ॲडही करू शकता. बट आय थिंक मी ज्या तीन जागा सांगितलेल्या आहेत ना त्या सगळ्यात बेस्ट प्लेसेस आहेत आंबोलीमधल्या. सो जसं व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी सांगितलेलं की हा व्हिडिओचा मेन पर्पज हा होता की जर तुमच्याकडे आंबोली एक्सप्लोअर करायला एक दिवस आहे तर तुम्ही ते कसं करू शकतात. सो मी माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तीन प्लेसेस सांगितलेले आहेत आणि ते तीन प्लेसेस तुम्ही कशा कवर करू शकतात हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सो आय थिंक मी एका चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे की तुम्ही एक दिवस आंबोलीमध्ये कसा स्पेंड करू शकतात. तुम्हाला ह्या व्हिडिओ जर आवडला असेल किंवा तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. ह्या व्हिडिओला लाईक करा. आय थिंक तुम्ही आतापर्यंत केले असेल लाईक, बट नसेल केलं तर नक्की लाईक करा आणि यु नो चॅनलला सबस्क्राईब करा अजून नसेल केलं तर. आणि हा व्हिडिओ शेअरही करा तुमच्या फॅमिली तुमच्या फ्रेंड्समध्ये किंवा ज्यांना कोणाला आंबोली प्लॅन करायचं आहे म्हणजे आंबोलीला जायचं प्लॅन करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा. सो असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटणार आहोत. सो अंटिल द नेक्स्ट व्हिडिओ, बाय बाय.